महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला पोलीस दलाच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अकोला पोलीस दलाला सुसज्ज आणि भव्य दिव्य पोलीस अधीक्षक कार्यालय मिळालं आहे। या कार्यालयातून पारदर्शी कारभार व्हावा, लोकाभिमुख पद्धतीने काम करीत जनतेचे सेवक म्हणून पोलिसांनी काम करावं, संविधानाने दिलेल्या कायद्याचं रक्षण करून कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, तरच या नव्या इमारतीची भव्यता व दिव्यता वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी महापौर अर्चना मसने, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपाधीक्षक रितू खोकर, आर्किटेक्ट सोहेल खान आदी उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना मी अकोल्यातील नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर केला। आता या नवीन इमारतीमधून पारदर्शी कारभारासोबतच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होऊन त्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे। आताचं पोलीस दल हे इंग्रज काळातील नाही, जनतेचे सेवक म्हणून त्यांनी काम करावं आणि कामाची पद्धत लोकाभिमुख करावी असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराडे, मूर्तिजापूर।